अध्याय तिसरा श्लोक दहावा ओवी क्रमांक 86। सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसनिषद्व नेशवोत्विष्टतां मधु कलावज्ञ जीवो दरार्थावतार कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्र खलावेशवादापण दार्हदीक्ष समाधिस्थ मूर्तिं भरे ज्ञान देवं। दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचि बंधु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नि आता। सह प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापति अनेन प्रसविष्यध्व मेषवोत्कृष्ट कामधु। विषय असा सुरू आहे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकातून कर्माचा विचार सांगत आहेत। श्रीमद भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार आलेले आहेत। मुख्यतः संक्षेपतः सांगायचं ठरलं तर तीन प्रकारचे विचार आहेत। एक ज्ञान विचार आहे, एक कर्म विचार आहे आणि एक उपासना विचार आहे। ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये कांडत्रय निरूपणी श्रुतीच हे कोडीचं वाणी। तीन कांडांचं निरूपण करणारी ही श्रीमद भगवद्गीता रूपी एक श्रुतीच आहे ज्ञानोबराय म्हणतात। कर्मकांडाचं वर्णन आहे, ज्ञानकांडाचं वर्णन आहे आणि उपासना कांडाचं वर्णन आहे। म्हणजेच ज्ञान विचार आहे, कर्म विचार आहे आणि उपासना विचार आहे। ज्ञानाचा विचार आपण करून गेलो दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापासून। एषा ते द्विता सांख्ये इथपर्यंत ज्ञानयोग सांगितलेला आहे, ज्ञान विचार सांगतात। पुढे कर्म विचार बुद्धिर्योगी त्विमाम श्रुणू, बुद्धियोगाविषयी मात्र तू आता इथून पुढे मांडाय। कर्माविषयी विचार आहे। पुढे 9व्या अध्यायामध्ये त्या त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उपासना विचार सुद्धा येणार आहे। वेगवेगळ्या प्रकारचे विचार सांगत असताना अर्जुनाच्या अंतःकरणातील जो मोह आहे, अविवेक आहे, तो निवृत्त करण्यासाठी भगवान परमात्मा वेगवेगळ्या प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती देऊन अर्जुनाला विवेक प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहे। ज्ञान विचार सांगितला, ज्ञानाविषयी तत्वज्ञानाविषयी चिंतन सांगितलं, स्वधर्माविषयी चिंतन सांगितलं आणि अर्जुनाच्या अंतःकरणातील अविवेक मोह निवृत्त करण्याचा प्रयत्न केला। मग भगवंताला कदाचित वाटला असेल की याला तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगूनही हा ऐकत नाही, याच्या अंतकरणातील मोह जातोय की नाही। म्हणून आतापर्यंत बराच विचार आपण तत्वज्ञानाचा करून गेलो, धर्माविषयी चिंतन सांगितलं, आता कदाचित थोडासा हा बोर झाला असेल। म्हणून भगवान परमात्म्याने आता या श्लोकामध्ये एक गोष्ट सांगायला सुरुवात केली, एक कथा सांगत आहेत। सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्व मेषवोत्कृष्ट कामधूप। भगवान परमात्मा अर्जुनाला एक कथा सांगत आहेत। ज्ञानोबराय वरच्या ओवीत म्हणतात, आता येच विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केले। याच विषयी अर्जुना मी तुला एक कथा सांगणार आहे जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली। ही सृष्टी जेव्हा ब्रह्मदेवाने उत्पन्न केली तेव्हा ब्रह्मदेवाने या प्रजेला सृष्टीला काही उपदेश केलेला आहे आणि तो उपदेश ती कथा मी तुला सांगणार आहे। तई नित्य याग संहिते सृजिली भूते समजते परी नेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणवणी। तई म्हणजे तेव्हा, त्यावेळी नित्य याग संहिते, नित्य याग संहिते समस्ते भूते सृजिली, नित्य यज्ञासहित। इथं यज्ञ म्हणजे काय तर भाष्यकारांनी सांगितलेलं आहे, यज्ञ म्हणजे यज्ञ वै विष्णू परमात्मा असा एक अर्थ केला, किंवा यज्ञ म्हणजे ईश्वर प्रित्यर्थ कर्म करणे, निष्काम भावनेने कर्म करणे परमात्म्याला, स्वधर्म म्हणजेच यज्ञ। या ठिकाणी स्वधर्माचं अनुष्ठान करणं हाच या ठिकाणी यज्ञ आहे। आणि या यज्ञासहित ब्रह्मदेवाने समस्ते भूते सृजिली, ही सगळी सृष्टी उत्पन्न केली। परी नेणतीची तिय यज्ञाते सूक्ष्म म्हणवणी,
पर ती परंतु ती म्हणजे ती भूते ती समस्ते भूते यज्ञाते सूक्ष्म मनवुनी नेणतीची तो यज्ञ अतिशय सूक्ष्म आहे. भगवान म्हणणार आहे पुढं कर्मणोपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मण परी नेणतीची ती यज्ञाते सूक्ष्म मनवुनी तो यज्ञ अतिशय सूक्ष्म आहे. ते स्वधर्माचं अनुष्ठान अतिशय सूक्ष्म आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात कर्म धर्म नव्हती सांग उण्या अंगे पतन. कर्म आणि धर्म अतिशय सूक्ष्म आहेत. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्माची गती अतिशय गहन आहे सूक्ष्म आहे आणि म्हणून ती समस्ते भूते ती संपूर्ण प्राणी मात्र त्या ती यज्ञाते नेणतीची जाणत नव्हती. त्यांना कळत नव्हते की यज्ञ म्हणजे काय आपण काय करावं कसं राहावं कसं कर्मानुष्ठान करावं हे त्यांना काहीही कळना गेलं. तेव्हा मग ती प्रजा ब्रह्मदेवाला विचारू लागली. काय विचारू लागले ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा. तेव्हा देवा काय आश्रय येता मा तव म्हणे तो कमळ जन्मा भूताप्रती. ते वेळी जेव्हा प्रजा उत्पत्ती केली त्यावेळी ती प्रजा ब्रह्मदेवाला विनवणी करू लागली. ब्रह्मा विनविला त्या प्रजेकडून ब्रह्मा विनविल्या गेला अर्थात विनवणी करू लागले की देवा हे देवा ब्रह्मदेवा ये इथं आम्हा आश्रय काय तुम्ही आमची उत्पत्ती केलेली आहे परंतु आम्ही तर आता उत्पन्न होऊन काय करायचं नेमकं. उत्पत्ती केली ठीक आहे परंतु इथं उत्पन्न होऊन आता आम्हाला कुणाचा आश्रय आहे कुणाच्या आश्रयाने आम्ही जीवन जगावं कसं जीवन जगावं काय करायचंय नेमकं असा प्रश्न करू लागले. देवा आश्रय येथे काय आम्हाला कशाचा इथं आधार आहे. येथ म्हणजे नरदेहामध्ये नरदेहामध्ये किंवा मृत्यूलोकामध्ये या मृत्यूलोकामध्ये किंवा या नरदेहामध्ये आम्हाला काय आश्रय आहे असं विचारलं. तेव्हा तो कमळ जन्मा भूताप्रती म्हणे. तेव्हा तो कमळातून ज्याची उत्पत्ती आहे असा जो ब्रह्मदेव तो ब्रह्मदेव भूताप्रती म्हणे तो या भूतांना म्हणू लागला. भूतांना म्हणजे प्राणी मात्रांना असा अर्थ. भूतांना म्हणजे प्राणी मात्रांना तो म्हणू लागला. ज्याची नाभी कमळी जन्म चतुरानना असा असणारा ब्रह्मदेव तो सांगू लागला. काय सांगू लागला तुम्हा वर्ण विशेषे विशेष वशे आम्ही हा स्वधर्म विहिला असे याते उपासा मग अपैसे पुरती काम. तुम्हाला वर्ण विशेष वशे वर्णाच्या भेदाने जे आम्ही कर्म सांगणार आहोत किंवा सांगितले आहेत ते कर्म तुम्ही करत राहा. वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्म विहिला असे हाच स्वधर्म आम्ही इथं विहित म्हणून तुमच्या समोर ठेवलेला आहे. वर्ण विशेष चार प्रकारचे वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि प्रत्येकाचे वेगवेगळे कर्म आहेत. ब्राह्मणाचे कर्म वेगळे आहेत क्षत्रियाचे कर्म वेगळे आहेत वैश्याचे कर्म वेगळे आहेत आणि शूद्राचे कर्म वेगळे. प्रत्येकाचे कर्म पुढे 18व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने सांगून ठेवले. ब्राह्मणाची कोणती कर्म क्षमोदमस तपशौचम शांतिरार्जवमेवचम ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. हे ब्राह्मणाचे कर्म आहे. पुढे क्षत्रिय कर्म सांगतात शौर्यम तेजो धोतीर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. वैश्याचे कर्म सांगतात कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम आणि परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. चारही वर्ण आहेत आणि या चारही वर्णाची आपापली कर्म भगवंतांनी सांगितलीत. त्या वर्ण विशेष वशे त्या वर्णाच्या भेदाने जे जे तुम्हाला त्या त्या वर्णामध्ये प्राप्त असणार कर्म आहे आम्ही हा स्वधर्म विहिला असे हाच तुम्हाला या ठिकाणी स्वधर्म आहे याते उपासा याची तुम्ही उपासना कराल आणि मग आपैसे पूर्ती काम तुमच्या जेवढ्या इच्छा असतील त्या संपूर्ण इच्छा तुमच्या पूर्ण होतील. तुम्ही व्रत नियमन करावे शरीराते न पिडावे दुरीके ही न वचावे तीर्थासी गा. तुम्ही व्रत नियम हे काही करण्याची आवश्यकता नाही. शरीराते न पिडावे शरीराला काही त्रास द्यायचा नाही. दुरीके ही न वचावे तीर्थासी गा. दूर दूर असणारे जे तीर्थ आहेत त्या तीर्थांचं सुद्धा भ्रमण करण्याची आवश्यकता नाही. आता या ठिकाणी व्रत करू नका नियम करू नका शरीराला त्रास देऊ नका तीर्थाला जाऊ नका अशा प्रकारचा निषेध सांगितलाय.
आता मग याचा अर्थ काय लावायचा? मी आताच महाराजांना बाबांना विचारलं खोलीमध्ये याचं तात्पर्य काय सांगायचं नेमकं, तर बाबांनी सांगितलं की इथं निषेधामध्ये तात्पर्य नाही, तुम्ही हे करू नका, हे निषेध करण्यात तात्पर्य नाही, तर स्वधर्माचं अनुष्ठान करा हे सांगण्यात तात्पर्य. स्वधर्माचं अनुष्ठान करत करत जर तुमच्याकडून शक्य होत असेल तर करा, बाकीच्या गोष्टी बाकीचे जे धर्म आहेत व्रत नियम आचरण वगैरे नंतर तुम्ही करा, परंतु पहिल्यांदा तुमच्या समोर एकच विधी आहे ते म्हणजे स्वधर्माचं अनुष्ठान. स्वधर्माचं अनुष्ठान करा आणि ते करत असताना जर तुमच्याकडून शक्य होत नसेल तर व्रत नियमन करावे. मग तुम्ही व्रत नियम करण्याची आवश्यकता नाही, शरीरात ते पण न पिडावे. जर तुमच्या शरीरामध्ये शक्ती नसेल तर मग तीर्थाला पण जाण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे निषेध करण्यात तात्पर्य नसून तर स्वधर्माचं अनुष्ठान करा अशा प्रकारचा उपदेश ब्रह्मदेव प्रजेला करत आहे. योगाधिक साधने साकांक्ष आराधने मंत्र तंत्र विधाने धनी करा. योगाधिक जी साधनं आहेत ते साकांक्ष आराधने सकाम आराधनेच्या द्वारा, अर्थात सकाम अनुष्ठान कदाचित तुम्ही कराल धनी करा, कदाचित तुम्ही योगाधिक अनुष्ठान कराल पण करू नका. साकांक्ष आराधने धनी करा, कदाचित तुम्ही सकाम अनुष्ठान कराल तसं पण करू नका. मंत्र तंत्र विधाने धनी करा, कदाचित तुम्ही मंत्र तंत्र यांची उपासना कराल ते सुद्धा करू नका. देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. देवतांतरा न भजावे, इतर वेगवेगळ्या देवतेंची उपासना करू नका, हे सर्वथा काही न करावे, ते तुम्ही दुसरं इतर काहीही करू नका स्वधर्माचं अनुष्ठान सोडून. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. आता इथं विधीपूर्वक सांगतात देवतांतरा न भजावे, निषेधपूर्वक उपदेश आहे. आणि तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. स्वधर्म हाच यज्ञ आहे आणि या यज्ञाच्या द्वारा तुम्ही यजन करा असा विधीपूर्वक उपदेश करतात. अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रता पतिते जियापरे. अहेतुके चित्ते अर्थात निष्काम भावनेने, अंतःकरणामध्ये कसाही कसलाही हेतू न ठेवता निर्हेतुक निष्काम अशा अंतःकरणाच्या द्वारा अनुष्ठापायाते, याते म्हणजे या स्वधर्म यज्ञाते, या स्वधर्म यज्ञाचं अनुष्ठान करा निर्हेतुक चित्तानं करा. कसं करा त्यासाठी उदाहरण सांगतात. पतिव्रता पतिते जियापरी, ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता पतीशी ज्याप्रमाणे एकनिष्ठ असते त्यानुसार तुम्ही या स्वधर्माचंच एकनिष्ठतेने एकविधतेने अनुष्ठान करा अशा प्रकारे उपदेश करतात. पती आपल्या पतीशी कशी एकनिष्ठ असते, पतिव्रतेचे निजिने पतिव्रतेचे जिने भ्रताराचे ने वर्तमाने, किंवा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूने न स्पर्शे, किंवा पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी, त्यानुसार त्याप्रमाणे तुम्ही या स्वधर्माचं अनुष्ठान करा. तैसा स्वधर्म रूप मखून हाती सेव्य तुमायकून ऐशे सत्य लोकनायकू बोलता झाला. त्याप्रमाणे अर्थात पतिव्रता पती ते जियापरी हा जो दृष्टांत आहे हा देहिलिदीप न्यायानं वरच्याही सिद्धांताला लावायचा आणि खालच्याही सिद्धांताला लावता येतो. ज्याप्रमाणे पती पत्नी पतीशी किंवा पतिव्रता पतीशी एकनिष्ठ असते त्याप्रमाणे अनुष्ठापायाते वर पण लावता येतं आणि खाली तैसा स्वधर्म रूप मखू, त्याप्रमाणे स्वधर्म रूप असणारा हा जो यज्ञ आहे, मखू म्हणजे यज्ञ, हाच सेव्य तुम्हा एकू, हाच एक तुम्हा तुमच्याकडून सेवण्यास योग्य आहे, सेवा करण्यास योग्य आहे, याचीच तुम्ही सेवा करा. ऐशे सत्य लोकनायकू बोलता झाला असा सत्य लोकनायकू, सत्य लोकाचा नायक ब्रह्मदेव प्रजापती अशा प्रकारचं बोलता झाला. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा हो न संदील तुमते कदा. पहा विचार करा, प्रजा हो अहो प्रजा हो संबोधनार्थक शब्द आहे, प्रजा हो अहो हे प्रजा नो तुम्ही. देखा पहा स्वधर्माते भजाल, जर तुम्ही स्वधर्माचं भजन कराल तरी कामधेनू हा होईल, हा स्वधर्मरूपी यज्ञ तुम्हाला कामधेनू सारखा होईल, कामधेनू होईल. मग न संदील तुमते कदा, हा यज्ञ तुम्हाला कधीही सोडणार नाही. कोणत्याही जन्मामध्ये जा,
कुठल्याही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा सुधर्मवृत्ती यज्ञ तुम्हाला मदत करील, कामधेनुसारखी इच्छा पूर्ण करणारा होईल। कामधेनु कल्पतरु चिंतामणी, आवडीची धणी पुरविती, तसा हा स्वधर्म यज्ञ तुम्हाला होईल। पुढचा श्लोक, देवान भावयतानेन परस्परं भावयंत श्रेय परम वाप्यथ। जे येणे करुणी समजता परितोष होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती। जे येणे करुणी समजता, जे म्हणजे कारण, येणे करुणी समजता देवता परितोष होईल, याच्यामुळे या सुधर्म यज्ञाचं अनुष्ठान केल्यामुळे समस्ता देवता संपूर्ण देवतांना परितोष होईल, आनंद होईल। मग ते तुम्हा इच्छिता अर्थाते देती, मग तुमचे जे इच्छित अर्थ असतील, विषय असतील, त्या त्या विषयांना ते पुरवतील, देतील। या स्वधर्म पूजा पूजिता देवतागणा समस्ता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा। या स्वधर्म पूजा पूजिता स्वधर्मरूपी पूजेने पूजन केलं असता देवतागणा समजता, समस्त जे देवतागण आहेत ते निश्चिता योगक्षेम करीती, तुमचा निश्चिता योगक्षेम करीती, निश्चितच ते तुमचा योग आणि क्षेम पार पाडतील। अप्राप्तस्य प्राप्तीही योगह आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेमह, त्याला योगक्षेम म्हणतात। असा योगक्षेम तुमचा तो परमात्मा करील अशा प्रकारे सांगतात। तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐशी परस्परे घडेल प्रीती जेथन। तुम्ही देवांचं जर भजन केलं तर देव तुम्हा तुष्टतील, देव तुम्हाला तुमच्यावर आनंदी होतील, संतोष पावतील, अशा प्रकारे परस्परे घडेल प्रीती जेत, तुम्हा परस्परांमध्ये प्रीती होईल, प्रेम निर्माण होईल। तेव्हा ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते अपयशी सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानस येचे। तेव्हा जेव्हा संपूर्ण देवता तुमच्यावर आनंदी होतील, संतुष्ट होतील, तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल, तुम्हाला ज्याची ज्याची इच्छा असेल ते अपयशे सिद्धी जाईल, ते सहजच तुमच्याकडून पूर्ण होईल, तुम्हाला प्राप्त होईल, वांछितही पुरेल मानसीचे। तुमच्या अंतकरणातील जी वांछा असेल, इच्छा असेल, आकांक्षा असेल, ती सगळी आकांक्षा अंतकरणातील पूर्ण होईल। वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल, म्हणिये तुमचे मागतील महारुद्धी। वाचा सिद्धी पावाल, तुम्हाला वाक्सिद्धी प्राप्त होईल, वाचा सिद्धी प्राप्त होईल, अर्थात तुम्ही म्हणाल ते खरं होईल, तुम्ही बोलले ते खरं होईल, प्रमाण त्यांच्या बोला, ते जे बोलतील ते खरं होईल। आज्ञापक होवाल, आज्ञा तुम्ही आज्ञा करणारे असे व्हाल, आज्ञापक म्हणजे आज्ञा करणारे असे तुम्ही व्हाल, म्हणिये तुमचे तुमते मागतील महारुद्धी। तुम्ही महारुद्धी तुमते म्हणिये मागतील, महारुद्धीच तुमच्याकडं आम्हाला मागा, आम्हाला मागा अशा प्रकारे येऊन म्हणतील। महारुद्धीच तुम्हाला हवे ते मागून घेतील असा एक अर्थ आहे। किंवा काय आज्ञा आहे, काय आज्ञा आहे अशा प्रकारे त्या महारुद्धीच तुमच्याकडे स्वतः होऊन येतील, असे दोन प्रकारचे अर्थ केलेत मामांच्या गाथेमध्ये। असा अर्थ आहे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, त्या महारुद्धीच तुमच्याकडे येतील आणि म्हणतील की आज्ञा करा, आज्ञा करा, आम्हाला काय इच्छा आहे तुमची सांगा असं म्हणतील। किंवा गुरुवर्य खांदारकरांनी सुद्धा असा अर्थ केलाय की महारुद्धीच तुम्हाला हवे ते मागून घेतील, अशा प्रकारे दोन अर्थ आहेत। कशाप्रमाणे, एक उदाहरण देऊन सांगतात, जैसे ऋतुपती ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वळगे फळभार लावण्येशी, जैसे ज्याप्रमाणे वनश्री वनलक्ष्मी फळभार लावण्येशी, फळभार हेच लावण्य आहे, फळ आणि फळभार वनातील जी पूर्ण शोभा आहे, या लावण्यासहित निरंतर ऋतुपतीचे द्वार ओळगे, निरंतर या ऋतुपतीचं अर्थात ऋतूंचा जो पती आहे, ऋतुराज असणारा जो वसंत ऋतू, त्या वसंत ऋतूच्या उंबऱ्याची अखंड सेवा करतील, अखंड सेवा करतील। इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रदायेदो यो भुङ्क्ते तेन एव ताम्। तैषे सर्वसुखे सहित देव दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुमा पाठी। तैसे त्याप्रमाणे, तैसे म्हणजे कैसे, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर फळभार लावण्याशी ओळ घेत,
तैसे त्याप्रमाणे सर्व सुखे सहित सर्व सुखांच्या सहित दैवची मूर्तिमंत मूर्तिमंत दैवत म्हणजे भाग्यत देखा काढत तुम्हा पाठी येईल तुमच्या पाठीमाग तुम्हाला शोधत शोधत ते दैवत स्वतः मूर्तिमंत तुमच्या पाठीमागे येईल ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्म एक निरत वर्ताल बापा ऐसे या प्रकारे या प्रमाणे बापा म्हणजे हे बाबांनो बंधूंनो समस्त भोग भरित सगळ्या भोगांनी युक्त होवाल असे तुम्ही होवाल सगळे भोग तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही अनार्थ होवाल होवाल पद दोन्हीकडे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ होवाल अनार्थ म्हणजे तृप्त किंवा निरीच्छ अशा प्रकारचे तुम्ही होवाल जरी स्वधर्मैक निरत केवळ स्वधर्मामध्ये जर तुम्ही अनुष्ठान केलं तर मग मात्र तुम्हाला एवढं सगळं प्राप्त होईल की जालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादाविषयांची या परंतु याच्या उलट केलं तर काय काय होईल ही अनर्थ परंपरा आता पुढे ज्ञानोबर सांगणार आहेत किंवा प्रजापती प्रजेला उपदेश करणार आहे की जालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा संपूर्ण संपत्ती प्राप्त आहे आणि प्राप्त असणारी संपूर्ण संपत्ती संपदा जो इंद्रिय मदा अनुसरेल इंद्रियांच्या त्या त्या विषयांना पुरवण्यासाठी खर्च करेल लुब्ध होऊन या स्वादा विषयांची या विषयांची या स्वादा लुब्ध होऊन या इंद्रिय मदा अनुसरेल विषयांच्या स्वादा विषयांच्या त्या त्या रुचीला रुचीमध्ये आसक्त होऊन लुब्ध होऊन तो जर इंद्रियांचे ते विषय पुरविल तर काय होईल युग्म आहे खालच्या वेळेशी संबंध आहे ती ही यज्ञ भाविती सुरी जे ही संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल तो तीही त्यांनी यज्ञ भाविती सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी यज्ञ भाविती यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी जे हे संपत्ती पुरी संपत्ती दिधली संपूर्ण संपत्ती जी तुम्हाला दिलेली आहे ती तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो त्या स्वधर्मरूपी सर्वेश्वराला समर्पित न करता समर्पण न करील तर काय होईल याचं पुढं सांगणार आहेत या सगळ्या दृष्टांताचं किंवा हे जे सगळे अपाय सांगितलेले आहेत अपाव सांगितलेत दोष सांगितलेत याचा सिद्धांत शेवटी माऊली 108 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगणार आहेत मग तया अपाव थोर आहे मग तया अपाव थोर आहे या 108 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगणार आहेत तोपर्यंत सगळे हे दोष त्याला कसे प्राप्त होतात हे सगळं सांगणार अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणाचे अग्निमुखी हवन अग्नीच्या मुखामध्ये हवन करणार नाही न करील हे पद सुद्धा दोन्हीकडे आहे अग्निमुखी हवन न करील देवता पूजन न करील प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणाचे प्राप्त वेळी ब्राह्मणाचे भोजन न करील अशा प्रकारे देवतांचं पूजन न करील आणि प्राप्त वेळे त्या त्या वेळेला सणावाराला किंवा श्राद्ध महालय दिनी वगैरे त्या त्या दिनी ब्राह्मणांना जर तो भोजन घालणार नाही तर काय होईल मग तया अपाव थोर आहे मग त्याला अतिशय मोठा अपाव दोष प्राप्त होणार आहे ब्राह्मणांना भोजन दिलं पाहिजे प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणाचे ब्राह्मणांचं वर्णन ज्ञानोबरायांनी 9 अध्यायामध्ये केलेलं आहे कसा ब्राह्मण मग वर्णामाजी छत्र चामर स्वर्गदयांचे अग्रहार मंत्रविद्येशी माहिर ब्राह्मण जे पृथ्वी तळीचे देव जे तपोवतार सावयव सकळ तीर्थांशी दैव उदयले जे असे जे ब्राह्मण आहेत त्यांना भोजन न घालील तर मग तया अपाव थोर आहे विमुख होईल गुरु भक्ते आदर न करील अतिथी संतोष नेदील ज्ञाते आपुलिये गुरुभक्ती विमुख होईल तर गुरुभक्तीला विमुख झाला अर्थात गुरूंची भक्ती केली नाही सेवा केली नाही विमुख चरणा संतांची आदर न करील अतिथी अतिथीचा आदर केला नाही तर ज्ञानोबराय म्हणतात ना विमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती किंवा तैसा पुजोनी देव पाहिजे पेरोनी शेता जायजे तोशोनी प्रसादू घ्यायजे अतिथीचा परंतु हा मात्र तसं काय करत नाही आदर न करील अतिथी अतिथीचा आदर करत नाही किंवा न करील तर
संतोष नेदील ज्ञाती आपुलिये, आपुलिये ज्ञाती संतोष नेदील न देईल। आपुलिये ज्ञाती म्हणजे आपल्या संबंधामधील जे असतील, आपले जे संबंध असतील, नातेवाईक असतील, त्यांना संतोष न देईल तर। आईसा अशा प्रकारे स्वधर्म क्रिया रहितू आथिलेपणे गर्वितू केवळ भोगासक्तु होईल जो। या प्रकारे स्वधर्म क्रिया रहित, स्वधर्म या कर्माने रहित होऊन आथिलेपणे गर्वितू, ऐश्वर आथिलेपणे म्हणजे प्राप्त असणारे जे ऐश्वर आहे त्या ऐश्वर्याने गर्वितू, अभिमानी होऊन, अभिमान अंतकरणामध्ये ठेवून केवळ भोगासक्त होईल जो, केवळ भोगामध्येच जर आसक्त होईल तर। मग तया अपाऊ थोर आहे, जेणे तो हातीचे सकळ जाय देखा प्राप्त ही नल आहे भोग भोगू। मग तया अपाऊ थोर आहे, मग त्याला फार मोठा अपाय होणार आहे। कोणता? जेणे ते हातीचे सकळ जाय, जेणे जेणेकरून त्याच्या हातामध्ये प्राप्त असणारं जे काही संपत्ती वगैरे आहे हे सगळं त्याला हातातलं निघून जाणार आहे। सकळ प्राप्त देखा प्राप्त ही नल आहे भोग भोगू, प्राप्त असणारे जे भोग आहेत त्याचा सुद्धा याला भोग भोगता येणार नाही, भोग घेता येणार नाही। हे भोग्य विषय आहेत, प्राप्त आहेत, परंतु तरी सुद्धा याला त्या भोग्य विषयांचा उपभोग घेता येणार नाही। रोग होतील, मग परमात्मा एकदा रुष्ट झाल्यास काय? आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना। मग देव जर रुष्ट झाले, रागावले, तर मग त्याला काय होतील? देव त्याला मग जे प्राप्त असणारी संपत्ती आहे ती सुद्धा भोगू देणार नाही। चोर येऊन त्याची सगळी संपत्ती घेऊन जातील, म्हणजे प्राप्त असणारी संपत्ती भोगता आली नाही। किंवा त्याला रोग होतील, डायबिटीस होईल वगैरे वगैरे, आणि मग प्राप्त असणारे भोग भोग देखा प्राप्त ही नल आहे भोग भोगू। उदाहरण देऊन सांगतात कशा प्रकारे, जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी। जैसे गतायुषी शरीरी, प्रारब्ध संपलं, गतायुषी आयुष्य संपलेलं आहे, असं जे शरीर त्या शरीरामध्ये चैतन्य वासू न करी, त्या शरीरामध्ये चैतन्य राहणार नाही। किंवा निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी, एखादा निदैव असेल, भाग्यहीन असेल असा जो, त्याच्या घरी लक्ष्मी राहत नाही। त्याप्रमाणे प्राप्त असणारे भोग सुद्धा त्याला भोगता येणार नाहीत। किंवा त्याप्रमाणे काय, तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय। त्याप्रमाणे स्वधर्म जरी लोपला, स्वधर्माचं अनुष्ठान जर त्यानं केलं नाही तर सर्व सुखाचा थारा मोडला, सर्व सुखाचा थारा म्हणजे आश्रय आधार मोडला, त्याला सर्व सुख प्राप्त होणार नाही। कारण काय, व्याप्तीचं सहचार्य काहीतरी सांगत असतात ते, यत्र यत्र स्वधर्मत्वम तत्र तत्र सर्व सुखाधारत्वम। ज्ञानोबराय म्हणतात जिथं जिथं स्वधर्म आहे त्या त्या ठिकाणी स्वधर्माचा थारा आहे, आणि जिथं जिथे स्वधर्म नाही त्या त्या ठिकाणी स्वधर्माचा थारा नाही। म्हणून तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला। कशाप्रमाणे, त्याला पुन्हा उदाहरण देतात, जैसा दीपासवी हरपला प्रकाश उजाय। दीपासवी हरपला, दीप दिवा जर विझला, मालवला जर दिवा असतो तो प्रकाश प्रकाश घेऊनच जातो। दिवा विझवलेला जो दिवा असतो किंवा दिवा जर विझवला तर प्रकाश ठेवून जात नाही, तो प्रकाश घेऊन जातो। त्याप्रमाणे तैशी निजवृत्ती जेत सांडे, तेथ स्वतंत्र ते वस्ती न घडे, ऐका प्रजा हो पुढे विरंची म्हणे। ऐका प्रजा हो, अहो प्रजांनो ऐका, खरं खरं सांगतो पुढे म्हणजे खरं, विरंची म्हणे ब्रह्मदेव म्हणतो ऐका। काय ऐका? तैशी निजवृत्ती जेत सांडे, निजवृत्ती म्हणजे स्वधर्माचं आचरण, जेत सांडे जो सांडतो, सांडलं जातं जेव्हा, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे, तेव्हा स्वतंत्रतेची तिथं वस्ती राहत नाही, तो स्वतंत्र राहत नाही, वास्तव्य राहत नाही स्वतंत्रतेचं। म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाजे। म्हणून स्वधर्म जो सांडील, जो स्वधर्माचा त्याग करील, तया ते काळू दंडील, त्याला काळ दंड करील। अर्थात यम परमात्मा, परमी कालरूप असणारा जो परमेश्वर परमात्मा, तो तया ते दंडील, त्याला दंड करील, शिक्षा करील। चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे, हा तर चोर आहे, हा चोर आहे, याला मी माझ्या कृपेने मी याला
संपत्ती दिली, त्याला देह दिला, दिली इंद्रिय हातपाय कान, एवढं याला सगळं मी दिलं, परंतु यानं हे मला समर्पण न करता स्वतःच हडप करून घेतलेलं आहे, मग हा तर चोर आहे अशा प्रकारे देव म्हणेल. आणि मग हरिल सर्वस्व तयाचे, सगळं काय त्याचं हरण करून घेईल. मग सकळ दोष भवते दिवसोनी घेते तयाते, रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. मग त्यानंतर सकळ दोष भवते घिवसोनी तयाते, सकळ दोष घिवसोनी भवते घेती. जेवढे दोष म्हणून असतील ते संपूर्ण दोष त्याला शोधित शोधित येतील आणि त्याचा आश्रय करतील, सगळे दोष त्याला प्राप्त होतील. कशा प्रकारे? रात्री समयी जैसे स्मशानाते भूते, रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे स्मशानामध्ये भूत येतात, सगळे जिकडे तिकडे फिरायला गेलेले दिवसभरची भूत रात्रीच्या वेळी स्मशानामध्ये एकत्र येतात त्याप्रमाणे, स्मशानामध्ये भूत येतात त्याप्रमाणे. तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके, दैन्य जात तितुके तेथेची वसे. त्याप्रमाणे त्रिभुवनीची दुःखे, त्रिभुवनामध्ये जेवढी दुःख असतील, स्वर्ग मृत्यू पाताळ या त्रिभुवनामध्ये जेवढी दुःख असतील तेवढी दुःखे, आणि नानाविधे पातके वेगवेगळ्या प्रकारची पातक पाप, दैन्य जात तितुके तेथेची वसे, त्यांच्याच जवळ सगळे दैन्य दारिद्र्य त्यांच्याच जवळ राहत. ऐशे होईत या उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता, कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो. अहो प्राणीगण हो बाबांनो ऐका, ऐशे होईत या उन्मत्ता, त्या उन्मत्ताला असं होईल, मग न सुटे बापा रुदता, रुदता रड ते कितीही रडले तरी कल्पांतीही न सुटे, कल्प झाला, कल्पाचा अंत झाला तरी सुद्धा त्यांना मग चुकणार नाही हे दुःख, किंवा यम जो दंड करणार आहे हे सगळ्या दोषांची जी प्राप्ती होणार आहे, त्रिभुवनातले दुःख प्राप्त होणार आहेत, नानाविध पातक पातक जी प्राप्त होणार आहेत, जे दारिद्र्य प्राप्त होणार आहे हे त्याला कल्पांत झालं तरी सुद्धा न सुटे. म्हणून निजवृत्ती हे न संडावी म्हणून सांगतात. हे सगळं कशाकरता सांगतोय? याच्या करता की यांचा त्याग करण्याकरता, हे असं न करण्याकरता सांगायचं. म्हणून निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळ नेदावी, ऐशी ऐसे प्रजाते शिकवी चतुरानन. म्हणून निजवृत्ती म्हणजे स्वधर्माचं अनुष्ठान हे न संडावी, याचा त्याग करू नये. इंद्रिये बरळ नेदावी, इंद्रियांना स्वैराचार किंवा स्वैरता स्वैर होऊ देऊ नये. ऐसे प्रजाते शिकवी चतुरानन, ज्याला चतुर म्हणजे चार, आनन म्हणजे तोंड, याला चार तोंड आहेत असा जो ब्रह्मदेव तो प्रजाते शिकवी शिकवत आहे. जैसे जळचरा जळ सांडे, मग तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्मतेने पाडे विसंभू नये. ज्याप्रमाणे जळचरा जळ सांडे, जळामध्ये पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत, असे जे जळचर जळ सांडे मासे वगैरे, ते जर पाणी सोडून बाहेर आले तर तत्क्षणी मरण मांडे, त्याच क्षणी त्यांच्या समोर मरण आहेच की नाही, मरण त्यांना समोर आहेच आहे, मरणाला चुकल्याशिवाय त्यात चुकणार नाहीत. हा स्वधर्मतेने पाडे विसंभू नये, त्याप्रमाणे तुम्ही स्वधर्माला विसरू नका, स्वधर्मानेच अनुष्ठान करा. म्हणून तुम्ही समजते आपुलालिया कर्मी उचिते, निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे. म्हणून मी तुम्हाला पुढत पुढती म्हणिपत असे पुन्हा पुन्हा सांगत आहे, एकच काम करा. म्हणून तुम्ही समजते, तुम्ही सर्वांनी आपुलालिया कर्मी उचिती, उचिती कर्मी निरत व्हावे, आपापले जे वर्णानुसार योग्य कर्म वाट्याला आलेले आहेत त्या कर्मामध्ये तुम्ही निरत व्हा, त्याच्यामध्येच तुम्ही रमून जा, तेच कर्माचं आचरण तुम्ही करा. यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते भुञ्जते ते त्वगं पापा, देखा विहित क्रियाविधि निर्हेतुका बुद्धि असतीये समृद्धि विनियोग करी. देखा पहा, विहित क्रियाविधि, विहित तुमच्या वाटेला आलेले जे जे कर्म आहे, आगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केले आणि भ्रांत सापडे चितू, असं जे विहित कर्म आहे, विहित क्रियाविधी, विहित कर्म, निर्हेतुका बुद्धी, निर्हेतुक बुद्धीने, निष्काम बुद्धीने, निष्काम अंतःकरणाने असतीये समृद्धी विनियोग करी. असलेली जी समृद्धी आहे, संपत्ती आहे, त्या संपत्तीचा जो विनियोग करतो, विहित क्रियाविधी, विहित असणारी जी क्रियाविधी आहे, कर्म आहे, त्या कर्मासाठीच जो आपल्या असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो,
गुरुगोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशी कशा प्रकारे विनियोग करी गुरु म्हणजे गुरूंची सेवा करतो गोत्र म्हणजे आपल्या स्वगोत्रामध्ये जन्मलेल्या लोकांवर उपकार करतो अग्नि म्हणजे वैश्व देवादेकांच्या द्वारा अग्निची पूजा करतो आणि अवसरी भजे द्विजी त्या त्या वेळेला प्रसंगाने प्रसंग प्राप्त त्या त्या ब्राह्मणांची पूजा करतो त्यांची सेवा करतो निमित्तादिकी यजी पितरोद्देशे त्या त्या निमित्ताला श्राद्धाच्या दिवशी वगैरे श्राद्ध तर्पण करतो पितरांच्या उद्देशाने निमित्ताने या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे जे जे या उचिता यज्ञक्रिया या उचित असणाऱ्या ज्या यज्ञक्रिया आहेत अर्थात उचित स्वधर्माचं जे अनुष्ठान आहे ते यज्ञेशी हवन करिता ईश्वराला समर्पण करिता ईश्वराला समर्पण केलं असता हुतशेष स्वभावता उरे जे 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 स्वभावता हुतशेष उरे जे जे स्वभावतात सहजच समर्पण केल्याच्या नंतर अवशिष्ट हुतशेष शिल्लक राहील अवशिष्ट राहील ते खालच्या वेशी संबंध आहे ते सुखे आपुले घरी कुटुंबेशी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते ते म्हणजे ते हुतशेष वर्षा ओवीतील सुखे आपुले घरी सुखाने समाधानाने आपुले घरी आपल्या घरी घेऊन जातो मग कुटुंबेशी भोजन करी आपल्या सर्व कुटुंबाच्या बरोबर ते भोजन करतो त्या शेष जो प्रसाद आहे त्या प्रसादाने भोजन करतो शेष घेऊन जाईन तुमचे झाले या भोजन किंवा देवाच्या प्रसादे करावे करावे भोजन की भोग्यची ते निवारी कल्मशाते असं जे प्रसाद रूप भोग्य आहे जे भोग्य पदार्थ आहेत प्रसाद रूपी ते भोग्य काय करेल कल्मशाते निवारी कल्मश म्हणजे पापाची निवृत्ती करेल तुमच्या ठिकाणी जे काही कळत नकळत पाप होतील त्या पापांची निवृत्ती या अवशिष्ट हुतशेष असणाऱ्या भोग्य पदार्थांच्या द्वारा अन्नाच्या द्वारा होईल ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडी जे तो अघि जयापरी महारोगी अमृत सिद्धी ते यज्ञामध्ये राहिलेलं जे अवशिष्ट आहे त्याचं जो भोग घेतो त्याचं जो सेवन करतो म्हणून सांडी जे तो अघि त्याचं तो सेवन करतो म्हणून तो अघि सांडिजे तो पापातून निवृत्त होतो जयापरी महारोगी अमृत सिद्धी महारोगी म्हणजे कूड फुटणे वगैरे काही जे महारोग पूर्वी सांगितले जायचे त्या महारोगांमधून महारोगी अमृत सिद्धी महारोगी जयापरी ज्याप्रमाणे अमृत सिद्धी म्हणजे अमृताचा लाभ महारोग्याला सोडून देतो त्याप्रमाणे की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा किंवा जैसा तत्वनिष्ठ भ्रांतिलेशा नागवे ज्याप्रमाणे तत्वनिष्ठ तत्व म्हणजे परमात्मा त्या परमात्म्यामध्येच ज्याची नितराम स्थिती झालेली आहे असा जो तत्वनिष्ठ पुरुष तत्वज्ञ पुरुष ब्रह्मविद पुरुष भ्रांतिलेशा नागवे भ्रांतीच्या लेश मात्रांनाही तो नागवल्या जात नाही म्हणजे त्यामध्ये तो आसक्त होत नाही वश केल्या जात नाही भ्रांतिलेशा नागवे तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा तो शेष भोग घेणारा प्रसादाचं भोजन करणारा पुरुष त्याप्रमाणे दोषा नाकळे त्या दोषांनी तो लिप्त होत नाही आता इथं पहा ज्ञानोबरायांनी जो दृष्टांत दिलाय तोच एका विषयातला सिद्धांत आहे ज्ञानोबरायांनी सिद्धांत दिलाय की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा तत्वनिष्ठ पुरुष एखाद्या कोणत्याही भ्रांतीच्या लेश मात्रानेही नागवल्या जात नाही त्याप्रमाणे हा दृष्टांत दिलाय आता हा दृष्टांत आहे का सिद्धांत आहे खरं तर हा सिद्धांत आहे वेदांत शास्त्रामधील परंतु इथं हा दृष्टांत म्हणून सांगतात ही ज्ञानोबरायांची हातवटी आहे एक अलंकारामध्ये एक अलंकार आहे अर्थांतर न्यास ज्याला म्हणतात अर्थांतर न्यास रूपी एक अलंकार आहे त्या अलंकाराचा असा अर्थ आहे की दृष्टांत कधी कधी असं होतं की एखादा दृष्टांत सिद्धांतासाठी सांगितला जातो तेव्हा तो दृष्टांतच एखाद्या दुसऱ्या क्षेत्रामधील सिद्धांत असतो त्याला म्हणायचं अर्थांतर न्यास अलंकार तर त्याप्रमाणे इथं उदाहरण दिलेलं आहे की एखादा दृष्टांतच दुसऱ्या विषयामध्ये तो सिद्धांत कसा असतो बोध खला सन्न रुचे म्हणजे बोध खला सन्न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरळ दृष्टांत दिलाय त्या अलंकार शास्त्रामध्ये की श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ सिद्धांत काय सांगायचा आहे की एखाद्या
कुत्र्याचं शेपूट नळिकेमध्ये घातलं तरी सुद्धा ते सरळ होत नाही, हा सिद्धांत सांगायचा आहे. परंतु हा सिद्धांत सांगण्याकरिता दृष्टांत दिला. कोणता? ज्याप्रमाणे बोध खलासन रुचे, त्याला सिद्धांत दिलाय. एखाद्या खळ पुरुषाला बोध कधीही रुचत नाही, आवडत नाही. किंवा अहिमुखी दुग्ध होय गरळ, अहिमुखी सर्पाच्या मुखामध्ये दूध दिलं, सर्पाला दूध प्यायला दिलं, ते दुधाचं काही अमृत होणार आहे का? पुन्हा दुधाचं विषच होतं, गरळ म्हणजे विष. अहिमुखी दुग्ध होय गरळ, त्याप्रमाणे श्वानमूर्ची नलिकेत घातले होईना सरळ. आता सिद्धांत आणि दृष्टांताचा विचार करा. सिद्धांत आहे श्वानमुखी नलिकेत घातले होईना सरळ, आणि दृष्टांत दिलाय बोध खलासन रुचे. म्हणजे जो दृष्टांत दिलाय तोच एक सिद्धांत सुद्धा आहे इतर शास्त्रामध्ये, इतर विषयामध्ये. त्याप्रमाणे इथं ज्ञानोबाराय म्हणतात, तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा. एखादा तत्वज्ञ पुरुष भ्रांतीच्या लेश मात्रानेही नागवल्या जात नाही, त्याप्रमाणे हा शेषभोगी पुरुष कोणत्याही दोषाने नाकळे, आसक्त होत नाही, वश होत नाही. म्हणून स्वधर्मे जे जे अर्जे, ते स्वधर्मेची विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषीसी. म्हणून स्वधर्मे जे अर्जे, स्वधर्माने जे प्राप्त होणार आहे ते स्वधर्मेची विनियोगी जे, स्वधर्माकरिताच त्याचा विनियोग करावा. मग उरे ते भोगी जे संतोषीशी, आणि विनियोग करून जे उर्वरित अवशिष्ट अवशेष राहील ते संतोषाने समाधानपूर्वक त्याचा उपभोग घ्यावा. हे वाचूनी पार्थान राहतो नाही अन्यथा ऐशी आद्य हे कथा श्री मुरारी सांगेल. इथपर्यंत कथा सांगितलेली, आता या ओळीमध्ये कथा संपली. हे वाचूनी पार्था, असं अर्जुना न केलं तर राहतो नाही अन्यथा, याच्या वाचून इतर दुसरं काही करू नये. ऐशी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे, अशी आद्य कथा, सृष्टीच्या उत्पत्तीच्या सुरुवातीची कथा जी प्रजापतीने प्रजेला सांगितली, जो उपदेश केला, ही संपूर्ण कथा श्री मुरारी सांगे. कुणाला? अर्जुनाला. भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला ही कथा सांगत आहेत, असं ज्ञानोबाराय सांगतात, आणि असं मी तुम्हाला सांगतो. जे देहची आपण ते मानिते आणि विषयाते भोग्य म्हणते, या परते न स्मरते अनेक काही. जे देहची आपण ते मानिते, अर्जुना जे देहच मी आहे असं मानतात. देह खंडानाम आत्मा ईश्वर पाशान प्रतिमा या पर्वती प्रमा ढळोची नेणे. देह आपण पे मानिते आणि विषयाते भोग्य म्हणते, यावत जीवन सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, असं म्हणतात. विषयांना भोग्य म्हणतात, यांचा उपभोग घ्या असं म्हणतात. या परते न स्मरते अनेक काही, याच्याशिवाय या पर्वती प्रमा ढळूची नेणे, या परते न स्मरते अनेक काही, याच्यापेक्षा दुसरं काही त्यांच्या ध्यानामध्ये येत नाही. हे यज्ञोपकरण सकळ नेनत साते बरळ, अहंबुद्धी केवळ भोगू पाहते. हे यज्ञोपकरण, यज्ञाची जी उपकरणं आहेत, यज्ञ म्हणजे स्वधर्म, आणि स्वधर्मासाठी असणारी जी उपकरणं, देह वगैरे, देहापासून मग सगळे धन धान्यादी संपत्ती संपूर्ण, ही जी स्वधर्माची संपत्ती आहे, ही सगळी नेनत साते बरळ, बरळ म्हणजे भ्रांत लोक, नेनत साते जाणत नाहीत. आणि म्हणून अहंबुद्धी केवळ भोग पाहते, केवळ हे आमच्याच करता आहे, मीच देह आहे, माझ्याकरताच हे सगळे भोग आहेत असं म्हणतो. ईश्वराकरिता आहे असं म्हणत नाही, माझ्याकरताच आहे, अहंबुद्धी ठेवून ते भोग भोग भोगू पाहतात. असे जे आहेत त्यांना काय होणार आहे ते पुढे सांगणार आहे. इंद्रिय रुची सारखे करविती पाकनिके, ते पापीये पातके शिविती जाण. इंद्रिय रुची सारखे, इंद्रियांना जे जे आवडतं, इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करते, ते तरले चिन तरते विषय सिंधू. त्याप्रमाणे इंद्रिय रुची सारखे, इंद्रियांना आवडणारे जे जे विषय असतील, त्या त्याप्रमाणे करविती पाकनिके, त्या त्यानुसार ते भोग किंवा ते अन्न शिजवतात. करविती इथं सुद्धा प्रयोजक कर्तृत्व आहे पहा. असे लोक स्वतः करत नाहीत, करवून घेतात. मग करविती पाकनिके, ते पापी पातके शिविते जाण. ते पापी पुरुष काय करतात? अन्नाच्या रूपानं त्या पातकच सेवन करत, पातके शिविते जाण. ते अन्न खात नाहीत तर पापच खात आहेत असं तू जाण. हे संपत्ती जात आघवे, हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी. म्हणून अर्जुना हे संपत्ती जात आघवे, संपत्तीचा जो हा संपूर्ण समुदाय आहे, समूह आहे, हे संपूर्ण संपत्ती हवन द्रव्य आहे, अर्थात स्वधर्मरूपी यज्ञाची सामुग्री आहे असं जाणून असं मानावं, आणि मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी.
स्वधर्म रूप असणारा जो यज्ञ त्या यज्ञाच्या द्वारा आदिपुरुषी अर्पावे, आदिपुरुष असणारा जो परमात्मा त्या परमात्म्याला हे समर्पण करावं. हे सांडून या मूर्ख आपण ते या लागे देख. परंतु हे सांडून या, हे म्हणजे वरच्या 130 क्रमांकामध्ये सांगितलेले जे सांगितलंय ते. मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी हे सांडून या, स्वधर्मरूपी यज्ञाने परमात्म्याला समर्पण करावं हे सांडून, अर्थात समर्पण न करता हे सांडून या. मूर्ख पुरुष आपण ते या लागे देख. आपल्यासाठी अर्जुना निपजविती पाक नानाविध, नानाविध पाक आपण ते या लागे निपजविती आपल्यासाठीच उत्पन्न करतात, आपल्यासाठीच निर्माण करतात, त्याचा उपभोग घेतात. जी ही यज्ञ सिद्धी जाये परेशातोष होय ते हे सामान्य अन्न नो हे म्हणून या. जी ही ज्यांच्या द्वारा ज्या योगाने यज्ञ सिद्धी जाई, हा यज्ञ स्वधर्मरूपी यज्ञ सिद्धीला जातो आणि परेशा तोष होय, परेशा म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याला तोष होय आनंद होतो ते हे अन्न सामान्य नोहे. ते अन्न सामान्य नाही, ज्या अन्नाच्या द्वारा ज्या सामग्रीच्या द्वारा स्वधर्मरूपी यज्ञ सिद्धीला जातो परमात्म्याला आनंद होतो ते हे अन्य अन्न सामान्य न होय, सामान्य नाही. म्हणून खालच्या भविष्य संबंध म्हणून या, हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्म रूप जाण हे जीवन हेतु कारण विश्वाय. हे न म्हणावे साधारण, हे अन्न साधारण आहे असं सामान्य आहे असं म्हणू नये. का म्हणू नये? अन्न ब्रह्म रूप जाण, अन्न हे साक्षात ब्रह्म आहे. अन्नम ब्रह्म व्यजानात, अन्नम ब्रह्मेती अनेक प्रकारच्या श्रुती आहेत. अन्नम ब्रह्म व्याज, अन्न हे ब्रह्मरूप आहे असं तू जाण. हे जीवन हेतु कारण विश्वाय, हे जीवन हेतु आहे, जीवनासाठी हेतु आहे. अन्नच जर खाल्लं नाही तर जिवंत राहणं शक्य आहे का? नाही. म्हणून जिवंत राहण्याला जीवनाला हेतु आहे, कारण आहे. या विश्वाला विश्वाय या जीवन हेतु कारण आहे. म्हणून कशा प्रकारे? तशी आता परंपरा खाली सांगत आहेत. अन्नात भवंती भूतानी, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. अन्नास्तव भूते प्ररोह पावते समस्ते, मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र प्रसवे. अन्ना भूते अन्नास्तव, संपूर्ण प्राणी मात्र अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नात् भवन्ति भूतानि प्ररोह पावते समस्ते, समस्ते भूते अन्नास्तव प्ररोह पावते, संपूर्ण भूत या अन्नाच्या द्वाराच वाढतात. मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र प्रसवे, आणि मग पर्जन्य म्हणजे वृष्टी पाऊस या अन्नाते सर्वत्र प्रसवे, पावसाच्या द्वारा अन्नाची उत्पत्ती होते. तया पर्जन्या यज्ञ जन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. तया पर्जन्या यज्ञ जन्म, यज्ञापासून त्या पर्जन्याचा जन्म होतो, पावसाचा वृष्टीचा जन्म होतो, उत्पत्ती होते. यज्ञाते प्रगटी कर्म, यज्ञाला कर्म उत्पन्न करतं. आणि कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप, वेदरूप ब्रह्म कर्मासी आदि, वेदरूप असणारं जे ब्रह्म आहे, वेद म्हणजेच ब्रह्म. इथं ब्रह्म हा शब्द वेद या अर्थानं आलेला आहे. ब्रह्म हा शब्द कधी ईश्वरी वाची येतो, कधी जीव वाची सुद्धा येतो, कधी ब्राह्मण या अर्थानं येतो, वेगवेगळ्या अर्थानं येत असतो. अमृतानुभवात एक ओवी आहे, दयाची या कृपा सावाई जीव ब्रह्म आहे उपरील आहे, ब्रह्म तृणातळी जाई उदासी दया. दयाची या कृपा सावाय जीव ब्रह्माही उपरील आहे, जीव ब्रह्माही उपरील आहे. म्हणजे आता ब्रह्मस्वरूपापेक्षा उंच काही खाली शिल्लक राहिलंय का? वर काहीच नाही. म्हणून ब्रह्माही उपरील आहे याचा अर्थ इथं ब्रह्म शब्द ब्रह्मदेव या अर्थ नाही, ब्रह्माही उपरील आहे. आणि ब्रह्म तृणातळी जाई, ब्रह्म गवताच्या काडीपेक्षाही खालच्या अवस्थेला प्राप्त होतं. का उदासी दया? गुरूंची कृपा जर झाली नाही, उलट अवकृपा झाली तर हे ब्रह्म गवताच्या काडीच्याही खालच्या अवस्थेला जातं. इथं ब्रह्मशब्दाचा काय अर्थ घ्यायचा? इथं ब्रह्म म्हणजे जीव या अर्थानं आहे. म्हणून इथं ब्रह्मशब्द हा वेद या अर्थानं आलेला आहे. कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप, आदि म्हणजे कारण, वेदरूप असणारं जे ब्रह्म ते कर्माला आदि आहे, म्हणजे कारण आहे. मग वेदांचे वेदाते परात्पर प्रसवतसे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. मग त्यानंतर
वेदाते परात्पर अक्षर प्रसवतसे, वेदाते म्हणजे वेदाला, परात्पर पराच्याही जे पर आहे, पराहूनही जे पर आहे, या संपूर्ण विश्वापेक्षा व्यष्टीपेक्षा समष्टी पर आहे. समष्टीमध्ये सर्वात पर आहे अविद्या प्रकृती, आणि या प्रकृतीपेक्षाही जे पर आहे, या प्रकृतीचंही जे अधिष्ठान आहे, असा जो परमात्मा अक्षर या मग वेदाते प्रसवत असते, तो परमात्मा या वेदाला उत्पन्न करतो. यस्य निश्वसितम वेदाः, ज्याच्या श्वासापासून वेद उत्पन्न झाले, ज्याच्या निश्वासे वेद झाले, जन्म झाले वेदराशी. म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध, म्हणून हे जे चर अचर स्थावर जंगम सजीव निर्जीव जेवढं काही हे विश्व आहे, हे संपूर्ण विश्व ब्रह्मबद्ध आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे असं तू जाण. परी कर्माची मूर्ती यज्ञी अधिवास श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा. परी परंतु कर्माची मूर्ती यज्ञी अधिवास श्रुती ऐके सुभद्रापती, सुभद्रापती अर्जुन असणारा तू ऐक. कर्माची मूर्ती, कर्माची जी मूर्ती आहे म्हणजेच यज्ञ, कर्माची मूर्ती यज्ञी, कर्माची मूर्ती असणारा जो, कर्मस्वरूप असणारा जो यज्ञ, त्या यज्ञामध्ये श्रुती अधिवास, त्या यज्ञामध्ये श्रुतीचा अखंड राहणं आहे. अखंड अधिवास, खालचा अखंड पद वर लावाय अन्वय करताना, यज्ञी अधिवास ऐके सुभद्रापती अखंडगा, अखंड अधिवास. परिकर्माची मूर्ती यज्ञी श्रुती अखंड अधिवास, श्रुतीचा अखंड राहणं त्या कर्मरूपी यज्ञामध्ये आहे असं तू जाण अर्जुना. ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुज धनुर्धरा. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः, मोघं पार्थ सजीवति. ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुज धनुर्धरा. सांगितली या अधोरा लागुनिया, अशा प्रकारे धनुर्धरा अर्जुना, हे आदि परंपरा पहिल्यापासून चालत आलेली ही जी परंपरा आहे, तुला आम्ही संक्षेपानं सांगितली का? अध्वरा लागून या, प्रसंग प्राप्त, प्रसंग प्रकरण सामर्थ्यात, भाष्यकार जसं म्हणतात ना, प्रकरण सामर्थ्यात, प्रकरणाचं इथं सामर्थ्य आहे म्हणून या ठिकाणी असा अर्थ करावा. तसं इथं प्रसंग प्राप्त ही परंपरा किंवा ही जी कथा आहे तुला मी सांगितली. म्हणून समूळ हा उचितो स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकी ये. म्हणून जो मत्तू इये लोकी, जो उन्मत्त पुरुष या मृत्यू लोकामध्ये हा समूळ स्वधर्मरूप उचितु क्रतू, स्वधर्मरूप असणारा जो उचित योग्य विहित असणारा यज्ञ आहे, तो यज्ञ न अनुष्ठी, न अनुष्ठी अनुष्ठान न करील तर काय होईल? तो पातकाची राशी जाण भार भूमीशी, जो कुकर्मे इंद्रियांशी उपेगा गेला, तो पातकाची राशी आहे. सगळी पाप त्याच्याच ठिकाणी राहिलेली आहेत. राशी म्हणजे राहण्याचं विपुल साठा, जिथं आहे त्या रास म्हणतात. पापांचा विपुल साठा जिथं आहे, तो हा मत्त पुरुष आहे, मूर्ख पुरुष आहे, त्याच्या ठिकाणी सगळी पातक राहतील. जाण भार भूमीशी, त्याचा होय भूमिभार, तो भूमीला भार होईल. जाण भार भूमीशी, जो कुकर्मे इंद्रियांशी उपेगा गेला, जो कुकर्माने इंद्रियांशी उपेगा गेला, कुकर्माच्या संगतीमध्ये राहून वाईट कर्म करून इंद्रियांशी उपेगा गेला, इंद्रियांचेच विषय देण्यामध्ये त्याने सगळी आपली संपत्ती खर्च केलेली आहे, असा पुरुष इंद्रियांशी उपेगा गेला, इंद्रियांची लाड पुरवण्यामध्येच तो संपला. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, जैसे की अभ्रपटळ अकाळीचे. ते जन्म, ते कर्म, सकळ कर्म, त्याचा जन्म, त्याने केलेलं जे सगळं काही कर्म आहे अर्जुना, ते अति निष्फळ, ते सगळं अतिशय निष्फळ आहे. त्यातून काहीच निष्पत्ती, पुण्यरूप निष्पत्ती होणार नाही. कशाप्रमाणे? जैसे की अभ्रपटळ अकाळीचे. अकाळामध्ये, अयोग्य काळामध्ये ज्याप्रमाणे अभ्रपटळ म्हणजे आभाळ विनाकारण येतं, ढग येतात परंतु पाऊस काही पडत नाही. विनाकारण अकाळामध्ये अयोग्य काळी ढग येतात परंतु त्या ढगांचा काही पावसासाठी उपयोग होत नाही. त्याप्रमाणे त्याचं जन्म, त्याचं कर्म सगळं व्यर्थ आहे. का गळा स्तन अजेचे, जैसे जियाने तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्मीचे घडेचे ना. किंवा अजेचे, गळा स्तन अजेचे,
अजेचे म्हणजे एखाद्या शेळीच्या गळ्याला असलेलं जे स्तन आहे तैसे जियाले देखे दयाचे, त्याप्रमाणे त्याचं जीवन आहे असं जाण। दया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचिना, ज्याच्याकडून स्वधर्माचं अनुष्ठान होत नाही असा पुरुष निरर्थक जीवन जगतो। म्हणून ऐके पांडवा, म्हणून अर्जुना ऐक, हा स्वधर्म कवने न संडावा, हा स्वधर्म कुणाकुणीही कधीही कुणीही न त्यागावा, सर्व भावे भजावा हाची एक, सर्व भावाने हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ अनुष्ठावा भजावा, याचंच अनुष्ठान करावं। हा गा शरीर जरी झाले तरी अकर्तव्य ओघे आले, मग उचित आपले ओसंडावे, मग उचित आपले ओसंडावे। हा गा शरीर जरी झाले, शरीर जर तुला प्राप्त झालेलं आहे अर्जुना, तरी अकर्तव्य ओघे आले, तर तुझ्याकडे कर्तव्य ओघानं तुला आता प्राप्त झालेलं आहे, मग उचित आपले ओसंडावे। मग तुला जे उचित आहे त्याचा का त्याग करावा, जे उचित आहे तेच केलं पाहिजे ना, असं म्हणतात भोले बाबा। म्हणायचे जो जन्माला आला तो कर्म करणारा, जो जन्माला आला तो प्रत्येक कर्म करतोच, कर्म केल्याशिवाय तो राहत नाही, प्रत्येक जण कर्म करतो। मग बाबा म्हणायचे जर कर्म होतच बुवा तर मग वाईट केल्यापेक्षा चांगलंच करा ना, असं म्हणायचे। काहीतरी कर्म होतच ना, मग वाईट केल्यापेक्षा चांगलंच करा ना बुवा कर्म, असं म्हणायचे। मग उचित का आपले वसंडावे, मग चांगलंच कर्म करावं ना। परिस पाचवसाची मूर्ती लावणी देहाची, खंती करीते कर्माची ते गाव डेगा। परिस पाचव्यसाची अर्जुना ऐक, मूर्ती लावणी देहाची, देहाची मूर्ती देह प्राप्त करून घेऊन जे कर्माची खंती करीती, कर्माची खंत करतात, कर्म करणार नाही असं म्हणतात, कर्माविषयी आळस करतात, कर्म करत नाहीत, ते गावंडेगा, ते खेडवळ आहेत, ते गावंडाळ आहेत, असं ज्ञानवर आहे। ज्ञानवरांचा शब्द प्रयोग आहे। गुरुवर्य राऊत महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं की ज्ञानोबा राय कितीही रागवले ना तरी गावंडे मूर्ख याच्या पलीकडे जात नाही, त्यांची शेवटची सुरुवातीची गावंडे वगैरे असे शब्द, आणि शेवटची शिवी त्यांची मूर्ख, मूर्ख म्हणतात। माग गेला आता शब्द एक, मूर्ख म्हणतात असे मूर्ख। तर महाराज म्हटले होते जगद्गुरु तुकोबा राय सहजही बोलले तरी कान फडीत मारल्यासारखं वाटतं, तुकोबा राय सहजही बोलले तरी कान फडीत मारल्यासारखं वाटतं, परंतु ज्ञानोबा राय कितीही रागवले तरी हळूच कुण त्यांनी पप्पी घेतल्यासारखी वाटते। खंती करीते कर्माची ते गावंडे गा, यस्वात्मरती रेव स्यादात्मतृप्तश्च मानवः। देखे असतेनी देह धर्मे तोची एक न लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची। आता भगवान परमात्मा सांगून गेले की जो देहाला आला तो कर्म करणारच, कर्म केल्याशिवाय तो राहत नाही। प्रत्येक जण जो देहाला आला का तो कर्म करणारच, त्यानं कर्म केलंच पाहिजे असा कर्माचा विधी सांगितला। पण भगवंताच्या लगेच लक्षामध्ये आलं की जन्माला तर तत्वविद पुरुष पण येत असतो कधी कधी, मग त्याला पण हाच विधी होईल असं होऊ नये, म्हणून भगवंतांनी पुढे लगेच सांगितलं नाही नाही, सर्वांना जो जन्माला आला त्याला आहे, त्यानं कर्म केलं पाहिजे, पण जो अज्ञानपूर्वक जन्माला आला त्यानं हे सगळं कर्म केलं पाहिजे। जो तत्वविद पुरुष आहे त्याला सुद्धा जन्माला येऊन किंवा तो पण जन्माला येतो, किंवा जन्माला येऊनही एखाद्या युनजन योगीद्वारा युनजन योगी रूपाने त्याला जन्माला येऊन ज्ञान होतं, मग त्याला पण कर्माचा विधी आहे का, अशा प्रकारचा सिद्धांत गळ्यामध्ये पडेल। म्हणून भगवंतांनी लगेच सावध झाले, लगेच म्हणतात की अर्जुना बरोबर आहे, जो जन्माला आला का त्यानं कर्म केलंच पाहिजे, परंतु जो जन्माला आला आणि ज्यानं ज्ञान प्राप्त करून घेतलं त्याला मात्र हा विधी नाही, हे सांगण्याकरता पुढे बोलतात। देखे असते नि देह धर्मे तोची एक न लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची। पहा अर्जुना, असते नि देह धर्मे, जो देह धर्मामध्ये असून देहामध्ये असून तोच एक कर्मे न लिंपे, कर्माने लिप्त होत नाही, कोण जो अखंडित रमे आपण पाची, जो अखंडित आपल्यामध्येच रममान होतो, यस्त्वात्मरतेले वस्यात आपल्यामध्येच रममान होतो, त्याला रममान होण्याकरिता दुसरं कोणी लागत नाही। आपल्याला रमायचं असेल, थोडंसं बोर झालं तर आपण मित्राला फोन करतो, काहीतरी मग एकमेकाशी बोलतो, काहीतरी खेळ करतो, द्वैतातला खेळ खेळतो आपण, पण हा ज्ञानी पुरुष मात्र याला
खेळण्यासाठी, याला रमण्यासाठी द्वैताची अपेक्षा नाही. हा आत्मतृप्तश्च मानव हा आपल्यामध्येच तृप्त राहतो, आपल्यामध्येच संतुष्ट राहतो. जे तो आत्मबोधे तोषला, का बरं त्याचं कारण सांगतात, जे कारण तो आत्मबोधे तोषला, आत्मज्ञानाने तो संतुष्ट झालेला आहे. तरी कृतकार्य देखील झाला म्हणून तो कृतकार्य झालेला आहे. कृतम कृत्यम येन सहा कृत कृतकार्य, ज्यानं संपूर्ण कृतकार्य जे करण्यास योग्य आहे ते कर्तव्य पार पाडलेलं आहे तो कृतकृत्य पुरुष आहे. म्हणून म्हणूनही सहजे सांडवला कर्मसंगे, म्हणून तो सहज या कर्मसंघातून बाहेर आहे, कर्मसंघातून सांडवलेला आहे, तो कर्मामध्ये अडकलेला नाही. सहजच तो कर्मामधून बाहेर आहे, कर्म तो कर्माचा त्याला विधी नाही. नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन. तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी, देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. तृप्ती झाली या जैसी, ज्याप्रमाणे भूक लागली आणि भूक लागल्यावर मग तो जेवणासाठी प्रवृत्त झाला. मग आता आम्ही पाठवून आलो की मग सकाळी आम्हाला भूक लागते 12 वाजता, 12 वाजतात पाठ सुटायला भाष्याचा. मग दररोज नाही, एखाद्या दिवशी. मग पुन्हा खोलीवर येतो आणि मग आता काय बनवायचं, आता काय करायचं जेवायला, मग पुन्हा काळजी सुरू होते. खूप भूक लागलेली असते, मग गडबडीत काहीतरी खिचडी भात करायचा. आणि मग एकदा का जेवण झालं की मग काही करण्याचं शिल्लक राहत नाही जेवणासाठी. मग तो मस्त आराम करतो दुपारी 1 ते 3, पुन्हा पुन्हा 3 वाजता वृत्ती प्रभाकरच्या पाठाला निघाले. हा, तृप्ती झाली या जैसी, तृप्ती झाली जेवण करून झालं, मग साधने सरती अपयशी, साधने सर तृप्ती झाली या तृप्त झाला, साधने सरती अपयशी, त्याला पुन्हा कसल्या प्रकार साधन राहत नाही. देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही, त्याप्रमाणे आत्मतुष्टता प्राप्त झाली की मग त्याला कसल्याही प्रकारचं कर्म नाही. आत्मानम चेत विजानी आदयमस्मीती पुरुष किमिच्छन कस्य कामाय शरीरमनुसंजोरे ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश्च योगिनः नैव अस्ति कर्तव्यं किंचित अस्ति चेत नस तत्ववित. असा तो पुरुष आहे, तत्ववित आहे, त्याला कसल्याही प्रकारचं कर्म शिल्लक नाही. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवची या साधना भजावी लागे. अर्जुना जववरी जोपर्यंत तो बोध मना भेटेना, तो बोध मनाला प्राप्त होत नाही, मनाला बोध होत असतो, अंतकरणाला बोध होत असतो. कारण जेवढा परमार्थ चाललाय तो आपल्या मनाकरिता आहे. असो जो बोध भेटेना मना, तो बोध जोपर्यंत मनाला प्राप्त होत नाही तवची तोपर्यंतच या साधना भजावी लागे, तोपर्यंतच या साधना कराव्या लागतात. एकदा का साध्य ज्ञान प्राप्त झालं की पुन्हा साधना शिल्लक नाही, काही करायचं शिल्लक नाही. मात्र इतकं निश्चित आहे की हा जो चकार आहे ना, तवची या साधना भजावी लागे, हा आणखी दुसऱ्या एका ठिकाणी लागतो आणि प्रसंग प्राप्त अतिशय सुंदर अर्थ निघतो. बा तवची या साधना भजावी लागे, तवची इथला चकार काढायचा आणि भजावेची इथं लावायचा. जोपर्यंत बोध भेटत नाही तोपर्यंत, पण वरच्यापण होईचा पण अर्थ बदलावा लागतो. जर बोध प्राप्त झाला नाही तर तव या साधना भजावीची लागे, तोपर्यंत या साधना कराव्याच लागणार आहेत. म्हणून तस्माद सक्त सततम कार्यम कर्म समाचर. म्हणून तू नियत सकळ कामना रहित होऊन या उचित स्वधर्मी राहते. म्हणून अर्जुना तू नियत म्हणजे निग्रही हो, नियत हो, निग्रह कर अंतकरणाचा, सकळ कामना रहित हो, सगळ्या अंतकरणातील कामना टाकून दे, निष्काम हो, आणि मग उचित स्वधर्मी राहते, उचित योग्य अशा असणाऱ्या स्वधर्मामध्ये राहा, वर्तन कर. जे स्वधर्मे निष्कामता पावले अनुसरले पार्थान, ते कैवल्य पद तत्वता पावले जगी. जे कारण स्वधर्मे निष्कामता, स्वधर्माने निष्कामता अनुसरले पार्था, स्वधर्माने अनुष्ठान करून जे निष्कामतेला अनुसरले, निष्कामतेला प्राप्त झाले, ते कैवल्य पद तत्वता पावले जगी. ते जगी कैवल्य पद तत्वता पावले, ते या जगामध्ये तत्वता असणारं जे कैवल्य पद आहे, मोक्ष आहे, त्या मोक्षाला प्राप्त करीते झालेले आहेत. कोण कोण या कैवल्य पदाला निष्कामतेचं अनुष्ठान करत करत
स्वधर्माचं अनुष्ठान करत करत या स्वधर्म निष्कामतेला किंवा कैवल्यपदाला सत्वता जे कोण प्राप्त झाले याचं एक उदाहरण देऊन पुढे सांगणार आहेत. कर्मणैव हि संसिद्धी. देख पा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. देख पा अर्जुना पहा तुला माहिती आहे ना जनकाधिक जनक आदि करून जे ऋषी आहेत ते जनक इत्यादी जनक राजा तुकोबरायन त्यांचं वर्णन केलंय अग्नि माझी एक पावजळे तुकामने राज्य करिता जनक अग्नि माझी एक पावजळे असा जो जनक राजा तो कर्म जात अशेख न सांडिता अशेख कर्म ते कोणत्याही कर्माचा त्याग केला नाही. अशेख म्हणजे संपूर्ण कोणत्या संपूर्ण दुष्कर्म हे पण घ्यायचं नाही कर्माने. अशेख म्हणजे सगळे विहित कर्म चांगली कर्म त्यांचा त्याग न करताच मोक्ष सुख पावते झाले मोक्ष सुखाला प्राप्त झाले. या कारणे पार्था म्हणून अर्जुना होवावी कर्मी आस्था कर्मामध्ये श्रद्धा आस्था असली पाहिजे. हे अनेकही एका अर्था उपकारेल. हे आणखी एका कारणाने तुला मी सांगतो आणखी एका कारणाने तुला याविषयी मी किंवा दुसऱ्या एका प्रयोजनाने हे कर्म कसं उपकारक आहे ते तुला मी सांगतो. जे आचरता आपण पिया देखी लागेल लोका या तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. अर्जुना तुला जर वाटत असलं की मी मुक्त आहे कृतकृत्य आहे असं वाटत असेल तरी सुद्धा तू कर्म केलं पाहिजे. जर ज्ञान झालं नसेल तर कर्म करणं कर्तव्य आहे आणि जर ज्ञान झालं असेल तुला तरी सुद्धा तुला कर्म करणंच कसं आवश्यक आहे ते सांगतात की जे आचरता आपण ते या आपण स्वतः जर आचरण केलं तर देखील लागेल लोका या लोकांना वळण लागेल या लोकांना कळेल की आचरण कसं केलं पाहिजे स्वधर्माचं अनुष्ठान कसं केलं पाहिजे ज्ञान प्राप्त करून कसं घेतलं पाहिजे कसं राहावं कसं नाही काय करावं काय करू नये हे सगळं या लोकांना कळेल जर ज्ञानी पुरुषाने हे आचरण केलं तर. तरी चुकेल हा अपाया प्रसंगीची. हा म्हणजे हा लोक हे लोक मग अपाया चुकेल प्रसंगीची आहे का नाही सहजच मग ते काय होतील या अपायापासून दोषांपासून निवृत्त होतील कसल्याही प्रकारचे दोष त्यांना लागणार नाहीत सहज ते सन्मार्गाला लागतील. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तया हे कर्तव्याचे उरले लोका लागे. अर्जुना जे प्राप्तार्थ झाले ज्यांनी अर्थ म्हणजे मोक्षरूपी अर्थ धर्म अर्थ काम मोक्ष हे जे चार पुरुषार्थ आहेत यापैकी मोक्षरूपी अर्थ ज्याला प्राप्त झाला जे निष्कामता पावले निष्कामतेला निरीच्छतेला जे प्राप्त झाले तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी त्यांना सुद्धा एक कर्तव्य शिल्लक आहे आणि ते लोकांच्या करता म्हणजे लोकालागी म्हणजे लोकसंग्रहासाठी. इथं लोकसंग्रह म्हणजे आचार्यांनी सांगितलं लोकसंग्रह म्हणजे लोकांना उन्मार्ग प्रवृत्ती निवारण लोकसंग्रह लोकांना उन्मार्ग प्रवृत्तीतून निवृत्ती करणं त्यांची आणि सन्मार्गाला प्रवृत्त करणं यालाच लोकसंग्रह म्हणतात. लोकांना गोळा करणं हा लोकसंग्रह नाही. मार्गी अंधा सरीसा पुढे देखणाही चाले तैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरुनी. मार्गी अंधा सरिता रस्त्याने निघाले कोण एखादा आंधळा पुरुष असावा तो रस्त्याने जात आहे मग त्याला रस्त्याने नेण्याकरिता एखादा डोळस मनुष्य त्याने त्या आंधळ्या पुरुषाला धरलेला असावं मग आंधळा पुरुष ज्या गतीनं चालतो त्याच गतीनं हा डोळस पुरुष देखील चालतो. मार्गी अंधा सरिता पुढे देखणाही चाले तैसा आंधळ्याबरोबर देखणा पुरुष सुद्धा त्याच गतीनं चालतो. अज्ञाना प्रकटावा तैसा अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाकरिता तैसा धर्म आचरणी प्रगटावा धर्माचं आचरण करावं आणि मग त्याकरिता अज्ञानी पुरुषाकरिता तुकोबाराय म्हणतात ना बाळकाचे चाली माता जाणूनी पावलं घाली तैसे संत जगी क्रिया करुणी दावी त्यांगे. त्याप्रमाणे संत क्रिया करून स्वतः दाखवतात त्याप्रमाणे अर्जुना ज्याला ज्ञान झालं त्यानं सुद्धा कर्म करावं की त्याच्याकडे पाहून सगळे अज्ञानी लोक बरोबर चालतील. हा गा ऐशे जरी न किजे तरी अज्ञाना काय उमजे ती ही कौने परी जाणी जे मार्गाते या. हा गा ऐशे जरी न किजे असं जर करू नये अर्थात मी मुक्त आहे मला कसल्याही प्रकारचं कर्तव्य नाही असं म्हणून जर तो स्वधर्माचं आचरण न करेल तर त्याला मग तर मग अज्ञानी पुरुषाला मार्ग कसा कळेल ती ही कौने परी जाणी जे मार्गाते या त्याला मार्ग कोणता आहे असं कसं कळेल. कारण यद यदा आचरते श्रेष्ठ
तत्तदेवेतरोजन एथ वडील जय जय करीते तया नाम धर्म ठेविते येर येर तेची अनुष्ठिती सामान्य सकळ इथं वडील म्हणजे मोठी माणसं जे जे करतात तया नाम धर्म ठेविते सामान्य लोक तोच धर्म आहे असं मानतात आणि मग सामान्य सकळ तेची अनुष्ठिती येर सामान्य सकळ तेची अनुष्ठिती सगळे लोक सामान्य त्याच अनुष्ठान करतात हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेष आचरावे आचरावे लागे संते हे ऐसे असते हे असं आहे स्वभावाने अर्जुना म्हणून स्वभावे कर्म न संडावे स्वभावतः पूर्णतः कर्माचा त्याग करू नये उलट विशेष आचरावे लागे संते उलट ज्ञानी पुरुषाने संतांनी विशेषत्वाने कर्म केलंच पाहिजे नवे पार्थास्ते कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाक्तम वाक्तव्यम याकरिता भगवान म्हणतात की अर्जुना दुसऱ्यांची तुला उदाहरणं कुठे सांगत बसतो माझच पाहना तू इथं आता अनेकाच या गोठी कायशा सांगू किरीटी देखे मीच ये राहती वर्तत असे आता अनेकाच्या गोठी कायशा सांगू दुसऱ्यांच्या गोष्टी कशाला सांगू अर्जुना देखे पहा मीच ये राहती वर्तत असे मीच या व्यवहारामध्ये तुझ्या समोर हा लगाम हातामध्ये घेऊन आलोय का नाही वास्तविक मला काही गरज आहे काही इथं येण्याची काही करण्याची काही आवश्यकता नाही तरी सुद्धा मी इथं आलेलो आहे तुमच्या करता काय साकडे काही माते काय साकडे काही माते की कौने एक आरते आचरे मी धर्माते म्हणसी जरी आणि तुला जर असं वाटत असलं असं काय म्हणतो आमच्या करता म्हणून तुलाच काहीतरी साकडं पडलंय काहीतरी संकट आहे कौने एक आरते तुला सुद्धा काहीतरी इच्छा आहे आचरे मी धर्माते म्हणशी आणि म्हणून तू आचरण करत आहेस असं तू म्हणशील तर ऐक तरी पुरते लागे पुरतेपणा लागे आणि दुसरा नाही जगे ऐसी सामग्री माझ्या अंगी जाणती तू पुरतेपणा लागे पूर्णत्वाकरिता अनेक दुसरा नाही जगी माझ्यापेक्षा दुसरा कुणी जगामध्ये नाही ऐशी सामग्री माझ्या अंगी जाणती तू अशी सामग्री असं बल माझ्या ठिकाणी आहे तू हे जाणतोस ना काय जाणतोस मृत गुरुपुत्र आणला तो तुवा पवाडा देखील तोही मी उगला कर्मीवरते मृत गुरुपुत्र आणला संदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये जेव्हा मी अध्ययन करण्यासाठी गेलो तेव्हा अध्ययन पूर्ण झालं आणि गुरुदक्षिणा विचारली तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं की गुरुदक्षिणा काय काय देऊ असं विचारलं तेव्हा संदीपण ऋषी म्हणतात की माझा एक दत्त नावाचा मुलगा तो पाण्यामध्ये समुद्रामध्ये बुडून मेलेला आहे त्याला आणून देत असलास तर पहा तेवढं कर असं म्हटल्याबरोबर मग परमात्मा यमलोकी गेले आणि यमलोकामध्ये जाऊन यमाचा पराभव करून तिथं जाऊन तो मृत गुरुपुत्र आणला आणि गुरूंना समर्पण केला गुरूंच्या समोर त्यांना दिला हे तुला माहीत नाही का अर्जुना एवढं माझं सामर्थ्य मृत गुरुपुत्र आणला तो तुवा पवाडा देखिला ही माझी कीर्ती प्रसिद्धी तुला माहिती आहे पाहिलीस तू पण तरी सुद्धा तोही मी असाही मी कृतकृती असणारा मी उगला कर्मी वरते उगच कर्मामध्ये वर्तन करत आहे ना यदि अहम न वर्तेयम जातु कर्मण्यतन्द्रित परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्ष का होई जैसा तयाची एका उद्देशा लागुनिया परी परंतु स्वधर्मी वर्ते मी स्वधर्मामध्ये वर्तन करत आहे कैसा कसा करत आहे जैसा का साकांक्ष होई असा एखादा सकाम पुरुष स्वधर्मामध्ये अनुष्ठान त्यानं करावं त्याप्रमाणे मी सुद्धा आचरण करत आहे म्हणजे सकामतेने करत नाही सकाम पुरुष जसा करतो तसं मी कर्म करत आहे निष्कामतेने सकामतेने नाही तयाची एका उद्देशा लागून या त्याच एका उद्देशासाठी कोणत्या जे भूत जात सकळ असे आम्हा अधीनची केवळ तरी न व्हावे बरळ म्हणून या जे कारण भूत जात सकळ आम्हा केवळ आम्हा अधीनची असे संपूर्ण भूत जात आमच्याच मागोमाग येतात आमच्याच पाठीमागे चालतात आमच्याकडे पाहून चालतात म्हणून तरी न व्हावे बरळ म्हणून या ते बरळ होऊ नयेत स्वैर होऊ नयेत उन्मार्गाला जाऊ नयेत आणि म्हणून मी हे आचरण करत आहे अशा प्रकारे भगवान परमात्मा सांगत आहेत की मी स्वतः काही कर्तव्य नसताना सुद्धा कर्म करतो त्याचं कारण आहे अज्ञानी लोकांना कळावं की कर्म कसं करावं काय करू नये काय कसं करावं वगैरे कर्तव्य काय अकर्तव्य काय काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय आत्मा आहे काय अनात्मा आहे सगळं कळावं याकरिताच मी स्वतः सुद्धा या कर्मामध्ये प्रवृत्त आहे वास्तविक मला कसल्याही प्रकारची कर्तव्यता नाही तरी सुद्धा मी कर्म करतो त्याप्रमाणे अर्जुना
कृतकृत्य झालेला पुरुष सुद्धा त्यानंही कर्म केलंच पाहिजे, त्यानंही लोकसंग्रहासाठी लोकांच्या करिता कर्म केलंच पाहिजे, अशा प्रकारचा विचार भगवंताने अर्जुनाला सांगितला. आणि भगवंताचं हे एवढं चिंतन करण्याचं कारण असं आहे की भगवंताला अर्जुनाला कर्मामध्ये प्रवृत्त करायचंय. अर्जुनाच्या अंत अर्जुनाला स्वधर्म म्हणजे काय, स्वधर्माचं अनुष्ठान कसं असावं हे सगळं सांगायचं आहे. म्हणून भगवंतांनी ही एक उपपत्ती ही एक कथारूपाने आणि स्वधर्म म्हणजे काय वगैरे आणि स्वधर्माचं अनुष्ठान न केलं तर काय होईल, केलं तर काय होईल, अशा प्रकारचं चिंतन भगवंताने अर्जुनासमोर ठेवलेलं आहे. आणि ते चिंतन माझ्या अल्पशा बुद्धीद्वारा मी आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे आणि अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा.